शॉट त्याचा करू नको नाद त्याचा सरासरी हो आयला आला रे सचिन आपला कनिकात धिंगाणा आता घाला रे मोठ्या टंक्यात आयला आला रे सचिन. नमस्कार रोनाल्डो भाऊ, सोशल मीडियावर सध्या नवीन वाद सुरू झालाय, तो म्हणजे सचिन की विराट. त्याबद्दल अनेक दिग्गजांनी आपापली वैयक्तिक मतं मांडली, तर एक खेळाडू म्हणून तुमचं असं वैयक्तिक मत काय याबद्दल? मुळात कसं आहे ना, दोन खेळाडूंची तुलना करणे हे मला कधीच आवडलेलं नाही, आणि त्यातल्या त्यात दोन अशा खेळाडूंची तुलना करणं जे वेगवेगळ्या काळातले, तर हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. तरी पण आता तुम्ही विचारलाच आहे प्रश्न, तर मी आज त्याचं उत्तर देऊन टाकतो. तर माझं उत्तर आहे सचिन, कारण मी स्वतः सचिनचा फार मोठा फॅन आहे. त्या खेळाडूला बघून मी पण खेळाडू व्हायचा निर्णय घेतला आहे. खरं सांगतो तर एकंदरीत सचिन आहे म्हणून हा रोनाल्डो आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल की विराट कोहली हा माझा फॅन आहे. तरी साखळी तयार झाली आहे सचिन, रोनाल्डो आणि विराट कोहली. तर या साखळीच्या सगळ्यात वरच्या टोकाला कोण आहे? तर सचिन आहे. विराट पण भारी फलंदाज आहे, त्यात काय वादच नाही, पण सचिन आहे ना. लोकं अक्षरशः कामाधंदे सोडून मॅच बघायला घरी थांबायची, टीव्हीवाल्याच्या दुकानाच्या बाहेर लोकल रांगा लावायची ती मॅच पाहायला. ती क्रेज आहे ना विराट कोहलीच्या बाबतीत नाही आहे. आणि विराट हा गुणवत्तेनुसार अजून सचिनच्या मागच आहे, कारण आत्ताशी तो सचिनच्या करिअरच्या अर्ध्या टप्प्यात पोचला आहे फक्त. त्याचा अजून पुढचा अर्धा टप्पा व्हायचा आहे, तर तो पुढचा अर्धा टप्पा तो कशा रीतीने खेळेल हे महत्त्वाचं आहे. तो ती लेवल मेंटेन करू शकेल का अजून पुढं जाऊन, तर ते महत्त्वाचं आहे ना. पण ह्या प्रश्नावर बऱ्याच खेळाडूंनी पण विराटकडे कल दिला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्याच्यात आपण नाही हस्तक्षेप करू शकत. आणि जर तुम्ही आकडेवारी काढली तर विराट कोहलीची जी नावं घेणारे आहेत ना, ते सगळे तरुण पिढी आहे, तरुण मंडळी आहे ती सगळी. त्यांनी मुळात सचिन काय हे अनुभवलंच नाही ना. मुळात जुन्या लोकांना बरोबर माहिती आहे सचिन काय चीज देते, आणि जे आपले मराठी सिनेसृष्टीतले लोक आहे ना, तर त्यांनी पण सचिनचीच नावं घेतली बऱ्याच जणांनी. आहो जास्त लांब कशाला जाता, आता तो स्वप्नील जोशींचा पिक्चर येतो आहे बघा ना, तो मी पण सचिन. तर त्याच्यावरूनच घ्या ना की किती जणांचा सचिनकडे कल आहे. अच्छा, असा चित्रपट पण येतो आहे काय? हो, मी पण सचिन नावाचा चित्रपट आहे, स्वप्नील जोशींचा आहे, येत्या 1 फेब्रुवारीला आहे वाटतं. सचिनचा फॅन म्हणून मी तर पहिल्याच शोला जाणार, आणि तुम्ही जर फॅन असाल तर तुम्ही बी नक्की जा. आला आला रे सचिन आपला कनिकात धिंगाणा.